अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकडी हे गाव येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या बेपत्ता होण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। यापूर्वी या गावातील मातंग समाजाच्या लहान मुलांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात वाकडी गावाचे नाव पोहोचले होते। आता पुन्हा मातंग समाजाचेच ग्रामपंचायत सदस्य चांदणे हे संशयास्पद बेपत्ता झाल्याने वाकडी गाव पुन्हा चर्चेत आले आहे। बेपत्ता झालेले चांदणे हे येथील ग्रामपंचायतीचा गौरकारभार चव्हाटेवर आणणारे होते। याबरोबरच त्यांच्या तक्रारीमुळे येथील सरपंचांना सुद्धा पायउतार व्हावे लागले होते। त्यामुळे चांदणे यांचे अपहरण करून त्यांचे काही बरे वाईट केले गेले असल्याचा संशय त्यांचे भाऊ राजेंद्र चांदणे यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्या तक्रारीनुसार संशयितांची कसून चौकशी केली जात असून या प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी वाकडी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी तथा चौकशी केली आहे। नमस्कार, आपण आलो आहोत वाकडी इथं। विद्यमान सदस्य विनोद चांदणे हे गेल्या मंगळवारपासून इथं बेपत्ता आहेत। त्यांच्या घरच्यांना त्याची काळजी लागली आहे। त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूया। मला सांगा भाऊ, केव्हापासून बेपत्ता झाले? घरून 10:15 बरं, मंगळवारला। मंगळवारी बरं, याची काही कंप्लेंट तुम्ही पोलिसांमध्ये दाखल केली का? फत्तेपूर पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट दाखल केली आहे। बरं, येतो तपास पोलिसांचा आतापर्यंत काही तुम्हाला माहिती? दर दिवस येतात पण तपास काही लागू नाही राहिला। येतात फक्त, तपास लागत नाही? नाही। बरं, यावर तुमचं काही काही संशयित व्यक्तींवर काही किंवा गावातील कोणी संशयित व्यक्ती आहेत का असं तुम्हाला वाटतं? शकरवाणी म्हणजे काही घातपात घालायची शक्यता तुम्हाला वाटते का? 2 वर्षापासून हो। बरं, 2 वर्षापासून चालू आहे। मग आता अजून पोलिसांचा कुठलाही अजून तपासाला कोणती गती वेळ मिळत नाही? नाही मिळत, नाही मिळत। आपण बघतायत की यामध्ये पोलीससुद्धा हलगर्जीपणा करतायत। गेले 6 दिवसापासून हा तपास लांबणीवरती टाकला जातोय, पण विनोद चांदण्यांचा अजूनही कुठलाही तपास या ठिकाणी लागत नाही। आपण त्यांच्या भावाशी याविषयी चर्चा करणार, आईशीही करणार, त्यांच्या पत्नीशीही करणार आहे। विनोद चांदणे यांचे धाकटे बघू, राजू चांदणे, आपण त्यांना विचारू या तपासामध्ये पोलिसांचा कुठपर्यंत त्यांचा तपास आलेला आहे आणि याविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। आज दिनांक म्हणजे 5 ते 6 दिवस होऊन गेले, म्हणजे दिनांक 19 म्हणजे मंगळवार सकाळी 10:30 ते 11 या पिरियडपासून बेपत्ता आहे। आणि आम्ही कंप्लेंट देऊन आज 4 ते 5 दिवस झाले आणि आम्ही सांगतोय की शेखरवाणी हा मुख्य सूत्रधार आहे आणि ह्या माणसापासून 2017 तो माझ्या भावाच्या मागे लागलेला होता। त्याच्या विरोधात आमच्याकडे भरपूर पुरावे आणि आम्ही जिथे जिथे त्याच्या कंप्लेंट दिल्या आहे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत, गिरीश भाऊ महाजन, रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री, पोलीस अधीक्षक, जेवढे अधिकारी आहे सर्व त्यांच्याकडे आम्ही तक्रारी दिल्या आहे, पण त्या लोकांकडून थोडासाही रिस्पॉन्स काहीच मिळाला नाही। म्हणजे याच्यात असं दिसतंय की बा शेखरवाणी याची बाजू एवढी मोठी आहे की त्याला एवढा राजकीय साथ आहे त्याच्या मागे की आम्ही काही केलं तर आम्हाला न्याय मिळेल हे शक्यच नाही आहे, बिलकुल काहीच नाही आहे। आज 5 दिवस होऊन सुद्धा त्या माणसू म्हणजे तो खुलेआम फिरतोय, म्हणजे पोलीस प्रशासक इतकं म्हणजे गती देत नाही त्यांना काहीच आज। आणि जो मेन सूत्रधार आहे तो बाहेर फिरतोय आणि ते असेच जे साधारण जो संशयित आहे त्यांच्यावर ते आरोप घालवण्याचा असं प्रयत्न करत आहे, पण जो मेन माणूस आहे शेखरवाणी त्याला ते पुढेच आणत नाही आहे। आणि याच्यातून आम्हाला असं वाटतंय की जो त्याचा मुख्य सूत्रधार आहे ते असंच कोणीतरी आम्हाला मनाचं समाधान करण्यासाठी कोणीतरी दाखवून देतील। आणि मला तरी असं वाटत नाही की आमच्या मातंग लोकांना न्याय मिळेल कधीतरी। आता मागे 5-6 महिन्यापूर्वीच जिथे वाकडे येते मागासवर्गीयांवर अत्याचार झाला आहे आणि हा प्रकार पण तोच आहे की विनोद चांदणे हा मातंग समाजाचा आहे आणि हा कुठेतरी थोडंसं पुढे जायचा प्रयत्नात आहे
आणि याला कसं मागे खेचायचं, याचं कसं घातपात करायचा। शेकरवानी एक वर्षापासून म्हणजे 2017 पासून माझ्या भावच्या मागे लागलेला आहे। बहुतेक वारंवार त्या धमक्या यायच्या, ते आम्ही त्याच्या शेकरवानीच्या घरी जाऊन विनवणी केली की बाबा आम्ही गरीब लोक आहे, आमचं कसं तरी आमचं जीवन उदरनिर्वाह चालू आहे, तो चालू दे, तो काय मध्येच आम्हाला हे करतोय। तर कोणीचा म्हणजे माझ्या भावावर त्याचं भरपूर प्रेशर होतं आणि हा घातपात आहे ना तोच आहे मुख्य सूत्रधार शेकरवानी। बरं, विनोद भाऊंना माहिती होतं की त्यांच्या जीवनाला धोका आहे, त्यांनी अशी कुठे काही कंप्लेंट वगैरे नोंदवलेली आहे का? माझ्या भावाने 2017 पासून त्याच्या विरोधात म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय भवन मुंबई, माजी गृहमंत्री सो महाराष्ट्र राज्य मंत्रालय भवन, रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार दिल्ली, दिलीप कांबळे साहेब त्यानंतर गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री, पोलीस महासंचालक निर्मल पॉईंट कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई, पोलीस आयुक्त विभाग, जिल्हा अधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, म्हणजे असे बहुतेक टोटल सर्वीकडे त्यांनी दिलंय। आणि एक वेळेस माझा भाऊ 2019 फेब्रुवारीमध्ये पाचवेळा जाऊन DYSP कडे तक्रार दिली त्यांनी की दादा तुम्ही चौकशी करा त्याची, तर त्या DYSP ने सुद्धा त्यांना थोडं हकलवून लावून दिलं डायरेक्ट की जाओ म्हणे तुम्ही काय आम्हाला वारंवार ते सूचित करता म्हणे, बघू म्हणे आम्ही तुमचं काय करायचं ते। म्हणजे एवढा राजकीय दबाव आहे की त्या माणसाचं काहीच होऊ शकत नाही आणि हे सर्व राजकीय दबावाखाली चालू आहे। आपण बघितलं विनोद चांदे यांनी 12 ठिकाणी अशा कंप्लेंटी दिल्या होत्या की त्यांच्या जीवितला धोका आहे, पण कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने त्याचं कुठलंही गांभीर्य घेतलेलं नाही, कुठलीही नोंद या ठिकाणी त्याची घेतलेली नाही आणि त्याचा परिणाम आज किती 5-6 दिवसापासून इथनं बेपत्ता आहेत। तर याविषयी आपण अजून त्यांच्या कुटुंबाशी अजून बोलूया, त्यांची आई आणि त्यांची पत्नीची आपण भूमिका जाणून घेऊया याविषयी। आणि याला पुरेपूर म्हणजे सहकार्य राजकीय नेत्यांचं आहे की जामनेर तालुक्यात एवढा अत्याचार जर घडतोय तर तुम्ही यांना का पुढे हे करता, यांना प्रोत्साहन मिळतंय ते की आपण इतके गुन्हे घडवतोय, अत्याचार करतो, आपलं कोणीच काही करून घेत नाही। तर याला मला तरी असं वाटतं की शासनाने काहीतरी याची दखल घ्यावी जेणेकरून सामान्य आमच्यासारखे मागासवर्गीय लोक थोडंसं आमचं जीवन व्यवस्थित सुरळीत चालेल, नाही याचे म्हणजे मला तरी असं वाटतंय की आम्हाला जगणं मुश्किल होईल। आज हे कुटुंब फक्त शासनाकडे दाद मागतंय की त्यांचा बेपत्ता झालेला भाऊ आज त्यांना परत मिळावा आणि कुठंतरी त्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण त्यांच्या कुटुंबाशी अजून बोलणार आहोत, त्यांच्या आईशी आणि त्यांच्या पत्नीची आपण भूमिका जाणून घेणार आहोत। विनोद साने यांच्या आईची आपण बोलणार आहोत। मला सांगा विनोद भाऊ, केव्हापासून बेपत्ता झाले? मंगळवारला 9 वाजल्यापासून। त्याची तक्रार पोलिसांना तक्रार केलेली असे कुटुंबाने आधीच सांगितलेलं आहे, पण यावर पोलीस काही कारवाई करतायत का? आम्ही इकडे रडतो बोमलतो, आमचं तब्येत आम्ही मऱ्यावर आलो इकडे, काहीच आता पता नाही, 6 दिवस झाले ना एवढे बी, म्हणजे 6 दिवस बी कमी झाले का त्याले त्याले ते म्हणजे एवढं जानून म्हणून कुठे गेला असेल तो दादा पा बापू परिश्रम कसं बी करून तुम्ही धोंडा आणि तो कसा आहे काय आहे आम्हाला काही वाटत नाही का, बजिता असेन का मेला असेन का काही समजत नाही आम्हाला। त्याचे लेकरं लहान लहान आहे, 2 मुलगी आहे त्याच्यावाले लहान लहान लेकर आहे, शिकलेला सवरेला होता, काही कामधंदा नव्हता, कागदपत्री काम करत होता, तेवढं बी लोकांना सहन झालं नाही, काय केलं काय नाही, काही रात्र होती नाही दिवसा ढवळे मालकाचे, कोण काय केलं काही पता नाही, काही समजत नाही। आपण बघतायत विनोद भाऊंच्या पूर्ण कुटुंबावर संकट आलेलं आहे, सर्व चिंतित पडलेले आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांचा संसार आहे आणि घरात तेच करते पुरुष होते, आज मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, घर चालवण्याचा प्रश्न आहे। आपण त्यांच्या पत्नीची आपण या ठिकाणी भूमिका जाणून घेऊया, या पुढे मला सांगा भाऊंचा अजून तपास लागलेला नाही आहे, पोलीस अजूनही दिरंगाई करत आहेत, त्याविषयी तुमचं काय मत आहे? एकच म्हणलं आहे की 6 दिवस झाले आज माणूस घरी गेली, तरी सुद्धा पोलीस आम्हाला तसं द्यायला सुद्धा इथं येत नाही, आम्हाला एकटं सोडून दिलंय, हे काय करता काय नाही काहीच कल्पना नाही, एक दिवस सुद्धा त्यांनी आम्हाला भेटली नाही,
लहान मुलं आहे माझे दोन, ते मला विचारता व मी पप्पा खेळते काय प्रश्न सारखा प्रश्न करत राहता, त्यांना काय उत्तर द्यावं हेच नाही मला समजत. आपण बघताय विनोद भाऊचे लहान लहान मुलं आहेत, आज त्यांच्या पत्नीवर त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण यामध्ये पोलीस कुठं आहेत आणि काय तपास करतायत या कुटुंबाला याचा तपास लागत नाही आहे. तरी कुटुंबाची अशी मागणी आहे की पोलिसांनी लवकरात लवकर याचा छडा लावून कुठं आहेत विनोद भाऊ याचा तपास घ्यावा आणि कुटुंबाला तो आधार द्यावा, जेणेकरून ते कुटुंब परत उभं राहील आणि धाडशीने परत मार्गी लागेल. मी रमेश सिरी JBN महाराष्ट्रासाठी वाकडी हूँ. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.